विद्यार्थी मित्रांनो, आज आपण तुमच्या मॅथ्स पार्ट टू च्या पुस्तकातील फोर्थ चॅप्टर कन्स्ट्रक्शन ऑफ ट्रायंगल्स यातला प्रॅक्टिस सेट 4.2 घेतोय. त्यातला पहिला क्वेश्चन काय आहे बघा. कन्स्ट्रक्ट ट्रायंगल एक्स वाय झेड सच दॅट वाय झेड इक्वल टू 7.4 सेंटीमीटर, अँगल एक्स वाय झेड इक्वल टू 45 डिग्री अँड एक्स वाय मायनस एक्स झेड इक्वल टू 2.7 सेंटीमीटर. काल जे आपण गणित बघितले प्रॅक्टिस सेट 4.1 मधले, त्यात ऍडिशन दिलं होतं आणि आज सबट्रॅक्शन आहे. मग त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा काय करावं लागेल, प्रोसिजर सेम आहे. हा अँगल वाय दिलेला आहे आणि एक्स वाय मधून जर एक्स झेड मायनस करायचे तर ज्याप्रमाणे आपण कालचे गणित केलेत अगदी तसेच हे गणित सुद्धा करायचे. सगळ्यात पहिल्यांदा आपण रफ फिगर ड्रॉ करू. त्यासाठी बघा वाय झेड 7.4 सेंटीमीटर, त्यानंतर अँगल वाय आहे 45 डिग्रीचा, इथे 45 डिग्री असं दाखवायचं. त्यानंतर एक्स वाय मायनस एक्स झेड आहे 2.7 सेंटीमीटर. तर वायवर स्टीलचं टोक ठेवून 2.7 सेंटीमीटरचा आर्क ड्रॉ करायचा. हे दोन्ही जॉईन जर केले, आता हे 2.7 सेंटीमीटर दोघांची सबट्रॅक्शन आहे. हा जो ट्रायंगल आहे तो आपल्याला जो हवा होता अँगल एक्स वाय झेड, ट्रायंगल एक्स वाय झेड तो नाही आहे. याला आपण नाव देऊ डब्ल्यू. एक्स पॉईंट अजून आपल्याला मिळायचंय. हे जे डब्ल्यू झेड आहे त्याचा आपण परपेंडिक्युलर बायसेक्टर ड्रॉ करू. डब्ल्यू वरून एक आर्क वर आणि एक आर्क खाली, झेड वरून एक आर्क वर आणि एक आर्क खाली, यांना जॉईन करणारी लाईन जर आपण ड्रॉ केली आणि हा जो पॉईंट ऑफ इंटरसेक्शन आहे तो झेड सोबत जोडला तर हा पॉईंट आपल्याला मिळेल एक्स, याप्रमाणे. मग आता एक्स वाय मधून जर एक्स झेड मायनस केले तर आपल्याला 2.7 सेंटीमीटर एवढं डिस्टन्स मिळणार आहे. आता आपण फेअर फिगर ड्रॉ करू. त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा वाय झेड घेऊ 7.4 सेंटीमीटर. वाय झेड 7.4 सेंटीमीटर घेण्यासाठी 0 पासून 7.4 सेंटीमीटर पर्यंत याप्रमाणे एक सेगमेंट ड्रॉ करू. त्याला वाय झेड असं नाव देऊ आणि 7.4 सेंटीमीटर याप्रमाणे त्याची लेंथ लिहू. त्यानंतर अँगल एक्स वाय झेड म्हणजे अँगल वाय, इट इज ऑफ 45 डिग्री. मग आता 45 डिग्रीचा अँगल ड्रॉ करायचा आहे, लाईनवर लाईन आली पाहिजे आणि हा जो पॉईंट आहे सेंटर पॉईंट तो त्या वायवर मॅच झाला पाहिजे. 0, 10, 20, 30, 40 आणि 50 यांच्यामध्ये आहे 45 डिग्री. मग 45 डिग्रीचा आपण अँगल ड्रॉ करणार आहोत. चांगला मोठा रे काढावा लागणार आहे. आता बघा इथे लिहू आपण 45 डिग्री. त्यानंतर एक्स वाय आणि एक्स झेड यांच्यातला डिफरन्स आहे 2.7 सेंटीमीटर. मग कर्कटकाच्या दोन टोकांमध्ये 2.7 सेंटीमीटर एवढं डिस्टन्स फिक्स करू. वायवर स्टीलचा टोक ठेवू आणि 2.7 आर्क ड्रॉ करू. हा जो पॉईंट आहे हा एक्स नाही आहे, अजून एक्स पॉईंट आपल्याला मिळायचा. याला वेगळं काहीतरी नाव देऊ, लेट इट बी डब्ल्यू. डब्ल्यू आणि झेड जॉईन करू. आता हा जो डब्ल्यू झेड आपण ड्रॉ केला आहे त्याचा परपेंडिक्युलर बायसेक्टर ड्रॉ करायचा आहे. अर्ध्यापेक्षा जास्त अंतर घेऊ याप्रमाणे, एक आर्क वर आणि एक आर्क खाली. तसंच झेड वर स्टीलचा टोक ठेवून एक आर्क वर आणि एक आर्क खाली ड्रॉ करू. हा परपेंडिक्युलर बायसेक्टर आपण ड्रॉ करणार आहोत तो या रेला जिथे इंटरसेक्ट होईल तो पॉइंट ऑफ इंटरसेक्शन म्हणजे आहे एक्स. हा एक्स पॉइंट आपण झेड सोबत जोडू. आता हे काम तुमच्यासाठी आहे. तुम्ही काय करणार आहात, एक्स वाय ची लेंथ किती आहे ती मोजा, मग एक्स झेड ची लेंथ किती आहे ती मोजा आणि एक्स वाय मायनस एक्स झेड इक्वल टू 2.7 सेंटीमीटर येत आहे का ते व्हेरीफाय करा. जर तुमचं आन्सर 2.7 सेंटीमीटर आलं तर ते एक्झॅक्ट बरोबर आहे. काही वेळेला ते मायनस 2.2 म्हणजे 2.5 किंवा प्लस 0.2 म्हणजे 2.9 इथपर्यंत येऊ शकतं. तर ही रेंज 2.5 पासून 2.9 पर्यंतची ही अप्रॉक्सिमेटली बरोबर आहे. यावर पूर्ण मार्क्स मिळतात. म्हणजे 0.2 जर डिफरन्स असेल कमी किंवा जास्त तर तो चालतो. एक्स वाय मधून एक्स झेड मायनस करून बघा, तुमचं आन्सर 2.7 आलं पाहिजे. जर ते एक्झॅक्ट 2.7 आलं देन इट इज करेक्ट.
पॉइंट टू ने कमी किंवा पॉइंट टू ने जास्त आलं तरीही ते चालेल. तर इथे आपली ही पहिली कन्स्ट्रक्शन संपलेली आहे.